नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र सुभानिषेक यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। बेंबळी गावातील साठवण तलावाच्या जॅकेटिंगचं काम चालू असताना कामाचे व्यवस्थापक श्रीकृष्ण खापरे यांचा आम्हाला फोन आला। काम काल त्यांनी जॅकेटिंगचं भरलेलं आहे आणि आज फ्लॅप काढत असताना अचानक त्यांना एक साप दिसला आणि त्यांनी फोन केल्यानंतर आमच्या टीमचे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांना थोडीशी या ठिकाणी माहिती विचारूयात। कसल्या प्रकारचा साप तुम्हाला दिसला तिथे? किती म्हणजे असं लांब अचानक आला त्यांनी तिकडून, कलर जरा थोडं काळा कोपटे मिक्स, काळा आणि कोपटे असा, आणि सापाची लांबी अचानक अंदाजे 5-6 फूट आहे। 6 फूट आणि तो साप असा मंदगतीने चालत होता का? चपळ आहे, स्पीड जास्त आहे। तर बघूया मित्रांनो, मग आपण तो कुठल्या जातीचा साप आहे। आमचे अनुभवी सर्पमित्र सुभानिषेक या ठिकाणी सापाचा शोध घेत आहेत। प्रत्यक्ष फील्डवरचा आपण हा व्हिडिओ आज अपलोड करणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक वेळेस जो आपण सापाचा व्हिडिओ अपलोड करतो त्या ठिकाणी खूप मेहनत साप पकडण्यासाठी घ्यावी लागते। त्या सापाला सुद्धा आपल्याकडून पकडत असताना धोका होण्याची शक्यता असते। असे वन्यजीव अनमोल प्रजातीचं जतन करण्यासाठी हा आपला प्रयत्न असतो। सर्वजण मिळून या ठिकाणी त्या सापाचा शोध घेत आहेत। आपण पाहू शकता किती धोका पत्करून आपले सर्पमित्र या ठिकाणी साप शोधत असतात, तुम्ही बघू शकता। यशस्वीपणे हा साप या ठिकाणी सुभानिषेक यांनी पकडलेला आहे। त्या सापाला कसल्याही प्रकारची इजा न होऊ देता ते त्याला आता बाहेर काढत आहेत। 2 मिनिटं मी हा व्हिडिओ पॉज करतो। कन्स्ट्रक्शन सुपरवायझर श्रीकृष्ण खापरे यांनी खाली जाऊन त्यांना सुभानिषेक यांना मदत केलेली आहे आणि यशस्वीपणे त्या सापाला बाहेर काढलेला आहे। कन्स्ट्रक्शन सुपरवायझर श्रीकृष्ण खापरे यांचे या ठिकाणी हार्दिक आभार, कारण त्यांनी आम्हाला फोन केला आणि हा साप यशस्वीपणे पकडण्यात सरांना यश आलेलं आहे। तर चला मग मित्रांनो, त्याला आपण आता वर काढूयात। धन्यवाद आमचे। तुम्ही बघू शकता त्याला बाहेर काढलेलं आपण सापाला आता, आणि कुठे त्याला जखम झाली आहे का, किती खोलवर आहे हे राजाभाऊ आणि शहानवाज शेख दोघे मिळून पाहत आहेत। सापाला कुठं लागलंय, त्याला किती खोलवर जखम झाली हे पाहत आहेत। तर मित्रांनो, आपण पाहू शकता सापाला बाहेर काढलेला आहे आणि या कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर श्रीकृष्ण खापरे यांची काय प्रतिक्रिया आहे आपण ती जाणून घेऊयात। आम्ही ते सेंटरिंगची पडदी खोडत असताना अचानक तिकडून साप आला आणि तिथे मधलं मी हाक मला साप साप म्हणले की आम्ही लांब आलो। पुन्हा ह्यांनी फोन केला सर मी मित्र राजभाऊला, त्यांनी 5 मिनिटात आले फास्ट आणि त्याला पकडले बाहेर काढलं। आमचं काम चालू झालं, त्यांचा आम्ही आभारी आहोत। त्यांना दिसला होता का पहिल्यांदा साप? पाहिला, माझ्या पायात होता, पडला होता पण सापाला। हा, तुमचा पाय पडला होता का त्याच्यावरती? काय म्हणत? पाय चालत।